पनवेल वार्ता वेब पेज आणि न्यूज चॅनलच्या दुसऱ्या दिवाळी अंकात महिलांच्या कर्तृत्वाची माहिती देण्यात आली असून सदर अंकामुळे ही माहिती समाजापर्यंत पोहोचणार असल्याचं प्रतिपादन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी अंकाच्या प्रकाशनावेळी केलं. रुपालीताई शिंदे यांनी सत्यवार्ता पनवेलचा दुसरा दिवाळी अंक प्रकाशित केलाय. या अंकाचं प्रकाशन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते गुरुवारी झालं. यावेळी पनवेल महापालिकेच्या माजी उपमहापौर चारुशीला खरत, कोकण डायरीचे संपादक अकबर सय्यद, ज्येष्ठ पत्रकार संजय कदम, कामगार नेते शैलेश पाटील, पत्रकार किरण बाथम, रायगड सम्राटचे संपादक शंकर वायतंडे, कोकण लेखनीचे संपादक असीम शेख, विशाल सावंत, किरण अडागळे, रत्नमाला पाबरेकर, स्नेहा धुमाळ, दीपा कोपर्डे, नूतन धोत्रे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. आज इथं एक दिवाळी निमित्तानं रुपाली शिंदे यांनी अतिशय चांगला असा दिवाळी प्रकाशित केलेला आहे. खरं अर्थानं दिवाळीच्या शुभेच्छा देत असताना तुम्ही महिलांचे हक्क, महिलांचं कर्तव्य आणि एकंदरीत सर्व क्षेत्रात प्रगतीशील केलेली अशा ज्येष्ठ महिला यांच्या बाबतीत त्यांना आदर्श समोर ठेवून त्यांनी हा अंक दिलेला आहे. आणि ह्या अंकामध्ये अशा दृष्टीनं त्यांनी महिलांना प्रत्येक क्षेत्रामध्ये अग्रक्रम मिळाला पाहिजे अशा प्रकारची त्यांची मागणी आहे. आणि त्यासाठी महाराष्ट्रातल्या सगळ्या ज्या महिला नेत्या आपल्या आहेत, विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महिला आहेत, त्यांचा आदर्श अगदी कणपणावर घेऊन त्यांनी महिलांच्या जागरूकता दाखवलेली आहे. याच्यामध्ये महिलांचे जसे फोटो टाकलेले आहेत तसे कर्तृत्ववान पुरुष नेत्यांचेही थोर व्यक्तींचे सुद्धा याच्यात त्यांनी फोटो टाकलेले आहे. आणि महिला सशक्तीकरण हा जो आहे ह्याचा अतिशय त्यांनी पुढाकार घेतलेला आहे. महिला कायदे भरपूर आहेत पण त्याचा वापर मात्र होत नाही. तरी देखील महिलांना दागदपरशाने वापरला जातं. सुरक्षितच्या दृष्टीनेसुद्धा महिलांना अतिशय काळजी घ्यावी लागते. खरं 50% वाटा त्यांना सर्वत्र पाहिजेला आहे. आणि त्या दृष्टीनं एक चांगला प्रयत्न या रुपाली शिंदेंच्या सत्यवार्तामध्ये पनवेल वार्तामध्ये त्यांनी घडून आणलेलं आहे. त्या निमित्तानं मी त्यांच्या अंकाला भरपूर शुभेच्छा देतो. भावी काळात आणखीन त्यांचं काही महिला वार्ता ज्या आहे, सत्यवार्ता ज्या आहे, सत्यवार्ता आणखीन जास्तीत जास्त लोकांपर्यंत जावा अशी शुभेच्छा देतो. थांबतो. या अंकाचं प्रकाशित झालं आहे असं जाहीर करतो.